असल्याचा भक्कम पुरावा अजून झोप आलेली नाहीये आणि ना। थोडस दुर्दैव आड आलं एक फटका मारण्याची कोशिश केली गेली आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र तिथे फटका चुकतोय बॅट आणि चेंडूचा कोणताच संपर्क को होत नाही त्याच्यामुळे आता मात्र नवीन बल्लेबाज येतोय उर्फ गेंड्या राणीच्या बागेतून धरून आणलेला थेट हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय बघूया कशी फटकेबाजी करतो सिद्धेश पहिला चेंडू असणार सिद्धेशसाठी हो पुढे मारण्याचा प्रयत्न सरळ गेलाय राकेश मालव येताना आणि चांगलं क्षेत्ररक्षण म्हणणं राकेश यांच्याकडून एकच धाव खर्च केले चांगलं चपळाईचं चा ग्राउंड कव्हर केले ते राकेश यांनी राकेश एक शानदार असा खेळाडू आहे आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो प्रत्येक टुर्नामेंटमध्ये मध्ये राकेश याच्या माध्यमातून आपण शानदार असा खेळ पाहिलेला आहे त्याच्यामुळे निश्चितपणे तो आपला अनुभव इथे पणाला लावेल नाना टीम कडून खेळताना नाना इलेवन हो आता मात्र गोलंदाजाची चुकी होते थोडस चेंडू वाईट बॉलच्या दिशेने जातो का मंत्र धावेमध्ये वाढते आता मात्र बल्लेबाजी करता आहे तो मॅडी सुंदर फटका फटका पाहायला मिळतो दिशेने मारलेला एक आणि तिथे कोणताच क्षेत्ररक्षक ठेवला नव्हता जो क्षेत्ररक्षक ठेवला होता तो नजदीक ठेवला होता आणि त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू आर पार ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो आणि सुंदर असा चौकार शानदार चौकार मॅडी याच्या बॅट निघताना खरोखरच चांगली फलंदाजी म्हणते मॅडी याच्याकडून बॅट उंचावून दाखवली जवळजवळ अर्धशतक केल्याचा आनंद साजरा केल्याचा आनंद आपल्याला पाहायला मिळतोय मॅडी याच्या माध्यमातून मात्र चौकार मारला हे खूप खा, काही होत आहे कारण इथे बाउंड्र्या बसताना आपल्याला दिसत नाही गेले दोन दिवस आपण पाहतोय फार मोठ्या बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळालेल्या नाही आहेत पहिलं षटक संपतंय पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या झाले ते एक गडी बाद आठ योगेश कापरे याचं एक चांगलं षटक आपण पाहिलं होतं योगेश कापरे खेळण्याच्या तयारीमध्ये घरातूनच युनिफॉर्म परिधान करून आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आता मात्र बॉलिंग मार्कवर हो आहेत ते राकेश ज्याने मगाशी चांगले असं क्षेत्ररक्षण केलं होतं आणि एकच धाव खर्च केली होती तो येतो बॉलिंग मार्कवर राईट आम ओवर द विकेट चेंडू टाकण्यासाठी मोज माप घेताना आपल्या या मोजमाप घेतला जात आहे राकेश याच्या माध्यमातून राकेश पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी घेऊन येतोय कोणता सुसट्ट मारा असेल राकेश याच्या माध्यमातून सुंदर चेंडू पाहायला मिळाला होता आणि तितकाच सुंदररित्या तो खेळला जातोय बल्लेबाजाच्या माध्यमातून आणि इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते तीन तीन क्षेत्ररक्षक जी जानसे मेहनत करताना जीव तोडून मेहनत करताना एकमेकावर आपडले तरी चालतील मात्र शानदार रित्या आपल्याला चेंडू कलेक्ट करताना पाहायला मिळत आहेत तीन तीन क्षेत्ररक्षक आले कारण का जास्त धावा द्यायच्या नव्हत्या प्रेशर आणायचं होतं दोन्ही फलंदाजांवर याचा अर्थ आणखीन पण आपण लावू शकतो की एकमेकांवरती भरसा नाहीये समोर जबरदस्त मारला जातोय समोर स्ट्रेट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्र रित्या टेंडू रोखला जातोय दरम्यान रनिंग बिटवीन द विकेटमध्ये शानदार दोन धावा जमवल्या जातात सुंदर रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळतंय एक मोठी मुसंडी गेंड आहे याच्या माध्यमातून खरोखरच दोघांचं दोन्ही फलंदाजांचं कॉलिंग चांगलं होतं त्यांनी बघितलं की चेंडू जरा क्षेत्राचा लांब आहे तर एक दोन धाव दुसरे आपण घेऊ शकतो पुढचा चेंडू घेऊन राकेश आता पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न बघे किती धावा भेटतायत एक धाव तर निश्चित कम्प्लीट आणि एकाच दावेवर थांबावं लागतंय कारण निश्चितच थांबणार कारण समोर क्षेत्ररक्षक होता तुळशी मात्र खराब थ्रो तुळशी याच्या माध्यमातून माहीत तुलसी तेरे अंगणकी सुंदर सुंदर आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळत साऊथ आफ्रिकेचा एक सुंदर क्षेत्ररक्षक होता जॉन्टी रोडस त्याची आठवण करून देणारं हे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय लाजवाब मात्र तुलसी याचा थ्रो वाकडण्याजोगा जवळजवळ गिनीज बुकामध्ये नोंद करावी असा खरोखरच त्याने बघितलं की फलंदाज लांब आहे आणि थ्रो करण्यापेक्षा आपण स्वतः तिथे जाऊन यष्ट्या उद्ध्वस्त करू तसंच केलंय आणि चेंडू घेऊन गेलाय यष्ट्यांपर्यंत आणि एक दुसरा झटका देतोय जॉन्टी रोड्स आपल्या संघासाठी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो नकाशिखांत काळा ड्रेस परिधान करून आलेला बल्ले बाद, जा, बाद होऊन जातोय स्वतःचा जात बहिष्कार स्वतःवर टाकला जातोय चेतन उर्प पंत ऋषभ पंत याचं दुसरं रूप आपल्याला पाहायला मिळतंय चेतन याच्या माध्यमातून खरोखरच तो ही सुद्धा डावकुरा फलंदाज आई सुद्धा डावकुरा फलंदाज बघा राकेश मला बघता डावकुरा फलंदाजासाठी कशी शतरक्षा लढवतात आणि कशी गोलंदाजी करतायत त्यांनी तर साईड चेंज केले राईट टाम राऊंड विकेट येतोय आता तुलसी मात्र आपल्याला पुढे आलेला आप पाहायला मिळतोय बाउंड्री लाईन सोडून आतापर्यंत बाउंड्री लाईन या साईडला जाण्याची भीती होती मात्र तुलसी आता पुढे येतोय तुलसी याचा थ्रो खरोखरच चांगला होता अप होता अप्रतिम इथे मात्र शानदार चेंडू उंच मारलेला पाहायला मिळतोय योगेश कापरे चेंडूला हा, हा। ओ ओ ओ, हो, 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 हो। शानदार असं क्षेत्र रक्षण योगेश कापरे याच्या माध्यमातून डीजेच्या तालावरती नाचायला लावलेलं क्षेत्र रक्षण लाजवाब या चौक्या धाव संख्या पुढे सरकते धाव संख्या झाले ती सोळा आता स्टायलिश प्लेयर ऋषभ पंत शानदार अशी फल्लेबाजी करताना शानदार अशी फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय तो चेतन राकेश यांचा पुढचा चेंडू रिषभ एक यष्टी पाडून हा कदाचित आउट झाला नसता म्हणून दोन तीन यष्ट्या पाडल्या जातात शानदार गोलंदाजाच्या जा, माध्यमातून कामगिरी होते ओहो राकेश मालप छान आहे यावर खरोखरच चांगले कमबॅक म्हणता येईल मग आधीच्या चेंडू वर त्याच फलंदाजाने चौकार लगावला होता आणि त्याच फलंदाजाला पव्हिलियन मध्ये पाठवते राकेश मात्र याच्या आधी योगेश कापरे यांनी झेलला जी गोष्टी घातली होती ती लिमका नोंद होण्यासारखी निश्चितपणे होती आणि ते मात्र सागर पहिला चेंडू समर्थ टाळल्या बघे का होते एक धाव तर निश्चित कम्प्लीट झाले आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा करत नाहीत कारण ओहो न चेंडू जराशी चुकी राकेश मालम यांच्याकडून एक आव्हानर धावेमध्ये चेंडू जातोय आणि पंचांच्या माध्यमातून हेलिकॉप्टरचा पंखा फिरतोय याचाच अर्थ येते फ्री हिट सागर कदा बदाम घर याच्यानंतर जो घर येतो तो का सागर फ्री हिट असताना चेंडू हवेत बघूया काय होत आहे आणि झेल टिपलाय पण नो चेंडू असल्यामुळे हा फलंदाज बाद नाहीये त्याला फ्री हिट होती चांगला झेल घेतला होता या क्षेत्ररक्षकाला ही पहिली कामगिरी निर्माण झाली पण त्याने ती चोख बजावली आपल्याला पाहायला मिळते पहिल्यांदाच कामगिरीवरती आला पट्टा आणि शानदार कामगिरी करून गेला जेल पकडून दोन षटकाच्या अखेरीस धाव संख्या झाली ती एकोणीस उन्नीस रनो की आपल्याला पाहायला मिळते उन्नीस धावा आतापर्यंत जमवल्या जातात नाईनटीन रन जमवले जात आहेत पुढील षटक घेऊन येताना पाहतोय आपण गोलन दादाचं नाव सांगायचंय सन्माननीय मिथुनजी सागवेकर यांचं येथे आगमन झालेलं आहे मी मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना स्वागत कक्षामध्ये येऊन बसण्याची तसदी घ्या अशी विनंती करतो विजयने पहिल्या चेंडूवर एक धाव खर्च केली आणि पहिल्या चेंडूवर एक धाव खर्च करून आता मात्र स्ट्राइक रोटेट होते विजय आपल्याला नावात विजय पाहायला मिळतो आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी हातभार लावला जातो विजय याच्या माध्यमातून राहील चेडू दिला होता आ बैल मार मुझे आणि इथे मात्र चॅलेंज स्वीकारलं जात आहे हो हो शानदार क्षेत्ररक्षण कसा फेकू कसा फेकू एक मोठी ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते चित्रपटात एखादा अभिनेता पण करत नाही एवढी ही ऍक्शन आपल्याला पाहायला मिळाली होती क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून खर खरंच कारण त्याने जेवढं ग्राउंड कव्हर केलं होतं त्याला वाटलं होतं की चेंडू हातात येईल एका हाताने पकडून त्याच ऍक्शन मध्ये थ्रो करणं थोडस कठीण असतं मात्र योगेश खापरेल आपल्याला पाहायला मिळतं मिळत कामगिरी निर्माण होते हो हो दोन क्षेत्ररक्षक येते मिस करतायत दोघांच्या मध्ये हा चेंडू पडतोय निश्चितपणे दोन्ही क्षेत्ररक्षक थोडेसे नाकामयाब ठरतायत मात्र एकाचा जरी या चेंडू पर्यंत हात पोचतो तर बल्लेबाजाला मैदानाच्या बाहेर जावं लागलं असतं खरोखरात चांगली गोलंदाजी नजी करतो तर विजय आपल्या संघासाठी धावसंख्या धाव संख्या झाली ती तेवीस ट्वेंटी थ्री रन आपण पाहतोय तेवीस धावसंख्या पुढील चिडूक विजय याचा पंतच्या डाव्या बाजूचा मारा आणि हो। क्लास शॉट पाहायला मिळतो क्षेत्ररक्षकता आणि आताचा जेल सुटतोय दुर्दैव आड येतोय याच्या आधी त्याने एक शानदार झेल पकडला होता तिथे आऊट होणार नव्हता म्हणून आता मात्र आउट होण्याचे चान्सेस होते तिथे झोल जेल सोडला जातोय खराब कामगिरीचा मुजारा पेश केला जातोय क्षेत्ररक्षकाच्या जा माध्यमातून खरखर गोलंदाजाला वाटलं होती की मग आजची झेल घेतली तर हा ही जेल गेल पण क्षेत्ररक्षक जेल सोडतोय एक जीवदान भेटतं फलंदाजाला आता मात्र चांगली गोलंदाजी म्हणण्यात येईल पंचांकडे व्हाईट बॉलची अपील करताना पण पंच आपल्या फेटाळतात एक निर्धा चेंडू काढतोय तो विजय आपल्या सांगायसाठी विजय पुढील चेंडू घेऊन येण्याच्या तयारी मध्ये आपल्याला पाहायला मिळतो आपल्या कोठ्यामध्ये खूप वेरिएशन आहेत अंतिम चेंडू असेल विजय याचा पाहुया कशा प्रकारे येतोय आणि या चेंडूवरती स्क्वेअर लेकच्या दिशेने मारलेला फटका आपल्याला पाहायला मिळतो पाहुया किती धावा या चेंडूवरती मिळतात रनिंग बिटवीन विकेट सुरू राहतं रनिंग बिटवीन द विकेट सुरू राहत आहे आणि दोन धावा आरामात घेतल्या जात आहेत सुखरूप दोन धावांचा इजाफा स्कोर बोर्ड मध्ये केला जातोय लाज जबाबरित्या तीन षटकाच्या अखेर धाव संख्या जाऊन पोहोचते ती सत्तावीस वर ट्वेंटी ट्वेंटी सेवन रन असा काहीसा धाव फलक आपल्याला पाहायला मिळतोय आणि सुंदर असं अंतिम षटक पाहूया अंतिम षटक घेऊन येतोय एक नावाजलेला गाजलेला असा खेळाडू तुलसी गोलंदाजी फॉर्मॅटमध्ये किती धावा सोडतोय शानदार एक मोठा अडसर दूर केला जातो विकेट किपर विकेट नो बॉल no no बाल बाल जान कहा बचती है हिंदीमध्ये असं का म्हटलं जातं बाल बाल जान बच गई ते मात्र आता आपल्याला अगदी मनोमन पट्टय की खरोखरच अशा प्रकारे बाल बाल जान वाचते पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता यष्टी रक्षकाने यष्टा उद्ध्वस्त केल्या होत्या पण गोलंदाजाने थोडस एक स्टेप पुढे टाकून नो चेंडू टाकला होता तुलसी याची खरोखरच चूक होते आणि आता मात्र हेलिकॉप्टर शॉट आपल्याला पाहायला मिळेल डोक्याच्या वरून फॅन फिरला इथे मात्र सुंदर असा हेलिकॉप्टर शॉट आपल्याला पाहायला मिळतो जो महेंद्र सिंग धोनी याने शोधून काढलेला हा शॉट इथे मात्र या शॉटवरती दोन धावा आरामात जात जातात रनिंग बिटवीन द विकेट स्वरूपामध्ये दोन धावांचा मजबूती जबा पुन्हा एकदा स्कोर बोर्ड मध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतोय भाऊ या धाव फलक कुठपर्यंत पोहोचतोय तीस धावा थर्टी रन पुढचा चेंडे घ्या तेलसी बघ्या आता मात्र फुल टॉस चेंडू होता चेंडू खाली येतोय आणि चांगलं कॅच घेत झेल टिपलायत विजयाने जबरदस्त विजय याचा हा झेल खरोखरच शानदार झेल होता कौतुक करावं लागेल विजय याच पवन पवन केने के मोठा शॉट खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय ट्रॅव्हल होतोय आणि शानदार चौकार क्षेत्ररक्षकांना मिस करतोय योगेश मात्र धावून धावून घाम गाळतोय मात्र त्याचा काहीच उपयोग होताना पाहायला मिळत नाही शानदार चौकार जबरदस्त चौकार चार धावांच्या एक्झाम्यानंतर धावसंख्या वाढते होते चौतीस धावा थर्टी फोर रन पवन केनी जबरदस्त अशी बॅटिंगचा पेश करताना आपल्याला पाहायला मिळतोय शानदार पेशकश पवन केनी याच्या माध्यमातून आणि इथे मात्र गोलंदाजावरती थोडासा दबाव वाढतोय रनिंग बिटवीन बिटविन दहायला मिळत आहे शानदार आणि पुन्हा एकदा एक धाव निश्चितपणे मिळण्याची शक्यता होती परंतु काय करायचे आहेत आपल्याला काहीच गरज नाही आहे अशा स्वरूपात आपल्याला दोन्ही बल्लेबाज पाहायला मिळत आहेत नको त्या धावा वाईट प्लस वन अशा दोन धावा भेटतात काय काय एसटी रक्षकाने मात्र थोडासा वाईट केला होता स्ट्राईक होते दोन्ही फलन पुढचा चेंडू चेंडू आणि पंचांकडे वाईट बॉल परत एकदा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो तुलसी थोडासा नाराज होतोय थोडासा स्ट्रेस घेतोय थोडासा दबाव घेताना पाहायला मिळतो आणि त्याची नौका मात्र अरबी समुद्रात फयाण वादळात अडकून एका बाजूला भरकटताना पाहायला मिळते बोड़ा चेंडू तुलसीचा आता मात्र एकदा चांगला चेंडू टाकला होता आणि यश टी रक्षक मात्र चांगलं काम करतोय कोण आहे यष्टी रक्षक आपण पाहिलं तर खरोखरच जगामध्ये सुद्धा जो अव्वल नंबर मिळवू शकतो तो राकेश मालम यष्टी रक्षकाची भूमिका पार पाडतोय आता मात्र बॅटिंग मार्क साठी आलं सुरेश पहिला चेंडू असणार आहे बॅटिंग एज वसरून चेंडू जातोय समोर पण एकच धाव एक थोडस खाली लागला होता हा चेंडू या चेंडूवर फक्त एकच धाव खर्च करतोय तुलसी चांगली गोलत दाजी म्हणणं येईल तुलसी याच्याकडून मुन्ना भाई, ही बलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती पाहूया पुढील चेंडू घेऊन येतोय हो तुलसी याचा कशा प्रकारचा मारा येतोय सुंदर मारलेला मार फटका पाहायला मिळतो या फटकावरती किती धावा घेतल्या जातात रनिंग बिटवीन सुरू आहे सुरू आहे सुरू आहे सुरू आहे सुरू आहे आणि दोन धावा सुखरूपरित्या पूर्ण केले जातात शानदार रित्या खरोखरच जो रक्षक होता त्याचा चांगला थ्रो होता आणि शतक सांगत आहे चार षटकाच्या अखेरीस धाव संख्या ती चाळीस आणि एक्केचाळीस धावांचा आव्हान ठेवलंय या ग्राउंड वरचा हा पहिलाच मोठा आणि हायस्ट स्कोर आहे एक्केचाळीस धावांचा जर का चेस झाला तर निश्चितपणे आपण समजू शकतो की खूप ताकदवर बल्लेबाज अण्णा इलेव्हन या संघामध्ये सुद्धा मौजूद आहेत खरोखर एक्केचाळीस धावांचा वर असणार आहे जवळपास दहा पॉईंट च्या सरासरीने चालला लागला चालायला लागणार आहे एका षटकामध्ये दहा पॉइंट सलामीचे फलंदाज आले ते योगेश आणि विर्जे, विर्जे काका एक एक मोठ पारितोषिक लागू होता एक जोरदार पारितोषिक लागू होता इथे सलग जर का सलग तीन चेंडू वरती तीन षटकार मारले तर पाच हजार रुपये दोन मिनट जरा दोन मिनट सांबा थांबवायचंय एक पारितोषिक डिक्लेअर होता है, एक पारितोषिक डिक्लेअर होता सलग जवळपास एकशे एकावन्न पॉईंट स्पीड ने गती चेंडू टाकतो चेंडू घेऊन चेंडू होता चेंडू हवेत येतो का पण नो चेंडू जाऊन आपल्याला या गोलंदाजीचा स्पीड पाहिला तर अख्तर जर का म्हणजे रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून पाकिस्तानचा ओळखला गेला होता शोएब अख्तर तो असतो तो परत रिटायर्ड झाला असता या गोलंदाजीचा स्पीड पाहून निश्चितपणे त्याने परत रिटायरमेंट घेतली असती खरोखर चांगल्या गतीने आणि चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकले तो पुढचा घेऊन डोळ्यावरती केस येऊ नयेत यासाठी एक आपल्याला हेअर बँड लावायला मिळते आपण जर का तेवढा चेंडू हवे झेल होत गाडी झेल हा मी पहिलाच एक क्षेत्ररक्षक पाहिला अशी उडी मारून समोर येणारा झेल सुद्धा उडी मारून पकडण्याचा प्रयास करणारा हा पहिलाच क्षेत्ररक्षक असेल एक मोठी उडी मला वाटतं फुटबॉल अडवायचा आहे डोक्याने पुढून मारलेली किक आपण डोक्याने अडवायची आहे अशा अंदाजात घेतलेली ही उडी आपल्याला पाहायला मिळतो कारण काहीच दिवसापूर्वी वर्ल्ड कप झाला होता फिफाचा आणि त्याचा बहुतेक मनावरती जोरदार परिणाम झालेला पाहायला मिळतो या क्षेत्ररक्षकाचा आणि आता मात्र सोटूने थोडासा हळू चेंडू सोडायचा होता वर्जी काकांना का पण नो चेंडू आणि बिर्जी काकांना फ्री हिट असणार आहे हो चांगला तटवलाय किट जारी राहणार का चेंडू पंचांनी डेड चेंडू घोषित केलाय आणि बिरजे काका रिटायर्ड होत घेऊन पॉविलियन मध्ये परत आहेत आणि जो नवीन फलंदाज असेल त्याला फ्री हिट कायम असणार आहे योगेश साठी पहिला चेंडू फ्री हिट असणार आहे हात मोकळे करण्याचा चान्स हो शानदार शॉर्ट पाहायला मिळतो आणि झेल नादकुळा झेल आपल्याला पाहायला मिळतोय मात्र धावा चालू राहतात कारण हा फ्री हिटचा चेंडू होता खरोखरच त्याने झेल घेतला होता पण त्याच्या ध्यानी म्हणून नव्हते की हा चेंडू फ्री हिट असेल म्हणून तो सेलिब्रेशन मध्ये टाइम घालवत होता सोट याचा पुढचा चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न चांगली गोलंदाजी म्हणण्यात येईल धाव संख्या होते ती आठ धावा या षटकाच्या समाप्तीकडेच आपल्याला पाहायला मिळते एकेचाळीस धावांचं मोठं उद्दिष्ट असताना तीन षटकार मारले तर आता मात्र पाचशे रुपये थोडेसे कमी होतात पैसे आपल्याला पाहायला मिळत आहे या आमच्या समोरच्या बॉक्स मधून दोन हजार पैकी दीड हजार गायब होत आहेत विजय बंडबे यांनी जर का तीन षटकार मारले तर त्यांना पाचशे रुपये असेच देण्यात येतील खाऊ साठी तीन बॉल बाउंड्री पर्यंत मारले तरी क्षेत्ररक्षकामधून सुद्धा सांगितलं जात आहे आम्ही पण देऊ म्हणजे विजय बंडबे यांना आयुष करण्याची निश्चितच संधी असेल योगेश काप्रे रिटायर्ड होत आहेत आता पेन्शन लागू होईल योगेश यांना हो आता मात्र चांगला चेंडू मारलाय राकेश यांनी बघा किती धावा भेटत एक धाव निश्चित भेटत दुसऱ्या धाव्याचं कॉलिंग असणार आहे बघा दोन्ही फलंदाज सु ग्रुप बसतात काय तिसऱ्या धाव्याचं सुद्धा कॉलिंग असणार आहे आणि तीन धावा कम्प्लीट केलाय चांगलं कॉलिंग आणि चांगलं रनिंग बिटवीन द दो विकेट दोन्ही फलंदाजांचं आता मात्र संधी असेल आता मात्र संधी असेल मोठी संधी असेल पाचशे रुपये कमावण्याची पाव कशाप्रकारे पाचशे रुपयाला घवसणी घातली जाते विजय माध्यमातून मारण्याची फारस कोशिश केली गेली लिग, स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहतोय सुंदर स्ट्रेट ड्राईव्ह पंधर बाउंड्री पर्यंत जाऊ देत नाही आहेत क्षेत्ररक्षक कारण त्यांना माहिती आहे नाहीतर आमच्या खिशाला पाचशे रुपयाचा चाट पडेल पवन पुढचा चेंडू घेऊन राकेशसाठी आता मात्र चेंडू हवेत बघूया चेंडू काय जातो चेंडू जातोय ओ हो हो एक टप्पा थोडासा चार धावेसाठी जातोय थोडीशी ताकद कमी पडली मित्र खरं सांगायचं तर एक वडापाव आधी खाल्ला असताना तर शंभर टक्के हा चेंडू सीमा रेखा पार षटकारासाठी आला असता वडापाव खाण्यात थोडीशी कंजूसी केली आणि इथे मात्र राकेश मला थोडासा फसताना आपल्याला पाहायला मिळतोय खरोखरच थोडीशी एनर्जी जास्त असती थोडी टायमिंग बेटर झाली असती ना तर हा षट षटकार असता पण वन बॉल इंटू द फेन्स जातो चौकार भेटतोय एकदा तोच फलंदाज पवन किणीचा चेंडू फेस करेल पुढील चेंडू पाहूया आकाश मालव याच्याकरता आणि हा चेंडू मात्र ला जबाब आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे एक धाव रनिंग बिटवीन द विकेट स्वरूपामध्ये बाईस स्वरूपामध्ये जरी घेतली गेली असली तरी पण ते स्कोअर बोर्ड मध्ये एक दहावेने स्कोरबोर्ड बोर्ड उडी मारताना आपल्याला पाहायला मिळतोय संख्या होती है धाव संख्या होते अठरा आता सहा चेंडू मध्ये तेवीस धावांची आवश्यकता असेल मला वाटत प्रत्येक चेंडू वरती बाउंड्री हणावी लागणार आहे आणि हो या हा षटक टाकण्यासाठी समीर सहा चेंडू तेवीस धावेची गरज असणार आहे समीन बॉलिंग बॉलवर असणार आहे आणि राकेश बॅटिंग साठी पहिला चेंडू ओहो, चेंडू उंच किती आहेत आणि नो मैंस मदे चेंडू आणि क्षेत्ररक्षक पुढे जाताना मैदानाची कृपा त्याच्यामुळे चेंडू वाढतोय आणि इथं फलंदाज मात्र तीन धावा कम्प्लीट करतायत आता पाच चेंडू आणि वीस धावा असं अंतिम उद्दिष्ट राहत आहे आपल्याला पाहायला मिळाला होता क्षेत्ररक्षक जबरदस्त असा विजय बंडबे यांनी जर का हे उद्दिष्ट पार केलं तर तीन हजार रुपयाचं बक्षीस पुन्हा एकदा आमच्या समोरचा बॉक्स भरताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि ते सुद्धा रोख मिळणार आहेत पुढचा चेंडू विजयसाठी आता मात्र चांगल्या तटवल्यापैकी बी तिथे तेव्हा भेटतील चेंडू पाठीमागे जाताना आणि माझ्या मते तरी फलंदाजांना की हा चेंडू डिक्लेअर असेल पण एकच धावेसाठी हा चेंडू खर्च होतोय आता समीकरण बदलतंय चार चेंडू एकोणीस धावा तरी पण राकेश मालप याच्याकडे फार मोठी क्षमता आहे निश्चितपणे आपण एक मोठा फटका त्याच्याकडे पाहिला होता त्याच्याकडून आणि त्याच पद्धती जर जर का त्याने फटके मारले तर निश्चितपणे चेस्ट करू शकतो राकेश मालप थोडी एनर्जी जोरात लावा प्रत्येक चेंडूला बघून बघून हाणा खरोखरच जर दोन या या चेंडूवर या दोन चेंडूवर जर चौकार छटका आला तर गोलंदाज इन प्रेशर येईल आता मात्र चांगला बरं येतो किती धावा भेटतात फलंदाज क्षेत्ररक्षक केला ती तर चेंडू जातोय सी मारे पार डाबर लाल दंत चौकार जबरदस्त शानदार चौकार आपल्याला पाहायला मिळतो आर पार चेंडू पोमेंडी पार पर्यंत जाऊन पोचतोय आणि सुंदर असा चौकार आता परत एकदा समीकरण बदलत आहे तीन चेंडू आणि पंधरा धावेची गरज तीन चेंडू पंधरा धावा पंधरा धावा तीन चेंडू बघा काय होतंय काय बिघडतंय पुढचा चेंडू राकेश यांच्यासाठी परत एकदा त्याच साईडला चेंडू मात्र हवेत आहे आणि हा ही चेंडू जातोय सीमरेशा फार चौकार अरे हो क्या बात आहे दोस्तों क्या बात आहे जबरदस्त बॅटिका पेश केला जातोय राकेश मालपुयाच्या माध्यमातून शानदार आता मात्र थोडस फलंदाजी जोरात करायला लागणार आहे चेंडू वर अकरा धावीची गरज असणार आहे दोन चेंडू दोन षटकार पाहिजेत तर आपला संघ विजय होईल मग आजपासून जी फलंदाजी चालू होती त्याच प्रकारची पाहिजे पण थोडी जोर आणि टायमिंग जास्त पाहिजे पाहूया राकेश मालव कुठली एनर्जी लावतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयास आणि इथे मात्र वाईट बॉल्सच अपील केलं जात आहे पंचांच्या माध्यमातून ते फेटाळलं जातंय कारण पंच महोदय एक शानदार निर्णय देताना आपल्याला पाहायला मिळत कालच्या दोन दिवस आपण जर का पाहिलं तर पंच महोदयांच्या माध्यमातून काही शानदार निर्णय आपल्याला पाहायला मिळाले जबरदस्त निर्णय काटेकोर लक्ष आणि चेंडू दिला होता फ्लायटॅड हा बैल मार मुजे आव्हान स्वीकारलं जात डेड चेंडू डेड चेंडू चेंडू शब्द अर्थ घ्यायचा झाला तर चेंडू मेला चेंडू गेला होता सीमा रेषा पार चौकारासाठी पण हा चेंडू डेड घोषित करण्यात आलाय पंचांकडून अरे वा चांगलं निश्चितपणे हो हो नो चेंडू नो चेंडू पंचांचा नो चेंडू फलंदाजांकडे लक्ष नव्हतं आणि <laughs> एक धावच भेटते पाणी न चेंडू घोषित केला होता फलंदाजांचं लक्ष नव्हतं आणि आता समीकरण बदलतंय एक चेंडू नऊ धावेची गरज इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं होतं दोन्ही बल्लेबाज एकाच बाजूला धावत म्हणजे म्हणजे कुठल्या बाजूला आपण धावायचं याच्यामध्ये थोडासा सैरभैर झालं होतं डोकं कदाचित मेंदू थोडासा भ्रमिष्ट झाला होता असेल एक बॉल नऊ आणि आता परत एकदा जर नऊ चेंडू पडला आणि विजयने जर या चेंडूवर चौकार मारला तर काहीतरी विजय होण्याचे चान्सेस असतील पण हा चेंडू चांगला टाकतोय आणि विजय संघ होतोय तो नाना इलेव्हन संघ विजय संघाचे हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचे तुम्ही आला त्याने रंगतदार सामान्या भेटला तुमचाही हार्दिक आभार